नमस्कार, स्वागत है तुमचं अर्चना रसोई मध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या डाळीचा लाडू आणि हा शक्यतो आपल्या आजी आजोबांसाठी आणि लहान मुलांना पचायला एकदम चांगला असतो। त्यासाठी बघत रहा अर्चना रसोई। मुगाच्या लाडूसाठी लागणारं साहित्य बघूया। साधारण अर्धा किलो आपण मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण एक पाव वाटी तूप आहे, त्याच्या अर्धा आपण जेवढं मुगाच्या डाळीचं पीठ घेतो त्याच्या अर्धी साखर घेतलेली आहे। वेलची पूड तुम्हाला आवडीनुसार आहे आणि थोडेसे काजू आहेत। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण करणार आहोत तूप थोडंसं घेतलंय ते आपण गरम करून घेऊया। ह्याच्यानंतर आपण इकडे मुगाच्या डाळीचं जे पीठ करून घेतलेलं आहे मुगाची डाळ थोडंसं तूप घालून आपण भाजून घ्यायचे कढईत घालून आणि नंतर मग त्याची मिक्सरला आपण त्याचं पीठ करून घ्यायचं आहे। आता हे शक्यतो करून ही डाळ जी असते ती पचायला चांगली असते। आपलं तूप तापलेलं आहे, हे व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे। जसं आपला बेसनाचा लाडू असतोच ना तसाच हा मुगाच्या डाळीचा लाडू असतो, पण बेसन हे पचायला जड असतं आणि मुगाची डाळी पचायला अगदी हलकी असते। म्हणजे आजारी जरी माणूस घरी असेल आणि त्याला जर इच्छा झाली की आपण बेसन लाडू खावा तर आपण मुगाच्या डाळीचा लाडू आपण करून खायला देऊ शकतो आणि मुलांसाठी तर अगदीच चांगला। आणि हे तुपामध्ये साधारण थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आणि ह्यात मग तुम्ही चारोळी घाला, काजू घाला, मनुका घाला, काहीही तुम्ही ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता। थोडासा डिंक फुलवून तुम्ही जरी घातलं तरीही चालतं। आणि आपण सुरुवातीला जी मुगाची डाळ भाजून घेतलेली तुपामुळे त्यामुळे काय होतं की तुपावर आपण डाळ भाजून घेतल्यामुळे ती आधीच भाजून घेतलेली आहे त्यामुळे तेल आपण जे तूप घालतो पुन्हा तेव्हा ते जास्त वेळ आपल्याला परतायला लागत नाही। बघायचं की असा सुगंध सुटतो आहे का, सुगंध सुटायला आला आणि थोडंसं तो एकजीव होत आलं की सुरुवातीला कसं असतं कुठचंही पीठ आपण घेतलं ना की सुरुवातीला जेव्हा आपण तो भाजतो तेव्हा ते पीठ काय असतं घट्ट असतं आणि जेव्हा ते होत येतं तेव्हा ते हलकं होत जातं। आणि हे मंद गॅसवर भाजायचं आहे, एकदम फास्टवर पण नाही। तुमचं जर इंडक्शन आपला चुला आहे तर आपण त्याच्यावर 100 टेम्परेचर केलेलं आहे आणि आपण ते भाजून घेतोय। आता हे साधारण भाजून झालेलं आहे, थोडंसं तूपही सुटायला लागलेलं आहे, तर आपण काय करूया हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण जे आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे ती घालायची आणि पिठी साखर पण काय करायचं थोडीशी ना अशी चरचरीत ठेवायची, म्हणजे अगदी बारीक नाही करायची, घरीच आपण आपल्या मिक्सरवरती करायची। आणि जेवढं तुमचं डाळीचं पीठ असेल, मुगाच्या डाळीचं जेवढं पीठ असेल तेवढीच तुम्ही पिठी साखर घ्यायची। आता ह्याच्यात मी पुन्हा सांगते प्रत्येक वेळेला की आपण जेव्हा एक रेसिपी करतो तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी दुसरीही रेसिपी असतेच। तर आता मी तुम्हाला हे सांगितली की मुगाच्या डाळीची आपण नुसती आपली जी पिवळी डाळ येते त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवली, पण हे जर तुम्ही अख्खे मूग घेतले, हिरव्या सरीचे मूग घेतले आणि ते तुम्ही भाजले आणि मग ते मिक्सरला आलं की ते थोडंसं हिरवटसर होतात आणि हे गणपतीमध्ये बरेच जणं ह्याचे काय करतात हे असेच पीठ बांधतात आणि मग ते आपलं जे मोदकाचा साचा असतो त्याच्यामध्ये घालून मोदक करतात। आता हे थोडंसं हात लावून बघायचं आपलं थोडंसं कोमट असं झालेलं आहे। कोमट झाल्यावर आपण त्याच्यामध्ये साखर घालायची आणि वेलची पावडर साधारण 1 चमचा घेतली आपण आणि काजू जे घेतलेत ते बारीक तुकडे करून घेतलेत ते घालतोय। आणि आता हे नंतर आपण हाताने मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं कोमट असताना जर आपण पिठामध्ये साखर घातली ना भाजलेल्या की तो लाडू वळायलाही चांगला होतो आणि ते व्यवस्थित एकजीव होतं, पण ते गरम गरम असताना जरासं वळा। सगळं मिक्स झालेलं आहे, आता आपण लाडू वळून घेऊया। आणि ह्यात तुम्हाला मनुका घालायचं असेल तर घालू शकता, तुम्हाला म्हटलं मी चारोळीही तुम्ही घालू शकता। अशा प्रकारे आपण सर्व लाडू आहेत ते वळून घेऊया। तुम्हाला जर असं वाटलं की वळताना काही त्रास होतो तर थोडंसं साजूक तूप तुम्ही घातलं तरीही चालणार आहे। मूग डाळीचे लाडू तयार आहेत। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि तुमच्याकडे काही अशा छान छान रेसिपीज आहेत तर लगेचच मला काय करा, फीडबॅक द्या। आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।